आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राजमाता जिजाऊ संस्थेचे कार्य आदर्शवत अभिनेत्री मंजुषा खेत्री यांचे प्रतिपादन. लागीर झाल्याची कलाकारांना पाहण्यासाठी बेडकी हळात गर्दी. 21व्या शतकात महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहेत. समाजात महिला विविध क्षेत्रात काम करून आपल्यातील भावना दाखवून दिल्या आहेत. असा महिलांचा गौरव करणे आवश्यक आहे. हे काम बेडखेळ येथील सुप्रिया पाटील व त्यांच्या महिला सदस्यांनी या संस्थेच्या माध्यमातून करून दाखवले आहे. बेडखेळ येथील राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान, हळदीकुंकू कार्यक्रम व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा जिजामाता गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खास आकर्षण म्हणून जी मराठी वाहिनीवरील लागीर झाले जी या मालिकेतील सौ दया एक्संबेकर व ॲडव्होकेट मंजुषा खेत्री हे उपस्थित होते. प्रमुख वक्त्या म्हणून कल्पना राय जाधव हे उपस्थित होते.